हेलो डियर ऑल, आई एम संतोष वाघ एंड वेलकम टू चैनल लर्न इज बाय संध्या वाघ। आज अपन या वीडियो में पाहणार आहोत प्रैक्टिस सेट 5.1 चैप्टर है क्वाड्रिलेटरल्स क्लास 9 मैथमेटिक्स पार्ट 1। तो हा वीडियोपासन अपन चालू करना आहोत क्वाड्रिलेटरल्स हा क्लास 9 मैथमेटिक्स चैप्टर। यह टोटल 5 प्रैक्टिस सेट है। अपन सुरुवती प्रैक्टिस सेट पाहणार आहोत प्रैक्टिस सेट 5.1। यह हा पूर्णपणे प्रैक्टिस सेट अपना डिपेंड है क्वाड्रिलेटरल त्यामधला पैरलोग्राम या सेक्शनवर। तर आपल्याला क्वाड्रिलेटरल्स काय आहे आपल्याला माहित आहे, आपण स्टडी केलेला आधीच्या स्टँडर्ड मध्ये। क्वाड्रिलेटरचे वेगवेगळे टाइप्स आहेत, त्यामध्ये पॅरलोग्राम हा एक टाइप आहे आणि हा प्रॅक्टिस सेट 5.1 आहे। यावरती जे काही सगळे क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन्स पॅरलोग्राम याच्याशी रिलेटेड आहे। तर पॅरलोग्राम बद्दल काही प्रॉपर्टीज आहेत त्या मी जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो। आपल्याला माहिती आहे की कुठलाही क्वाड्रिलेटरल घेतला तर त्याला 4 साइड्स असतात आणि त्यामध्ये बोथ पेयर असतात, अपोजिट साइडचे 2 पेयर असतात। तर ज्या बोथ पेयर ऑफ अपोजिट साइड जर पॅरलल असतील तर त्या क्वाड्रिलेटरल आपण काय म्हणणार, पॅरलोग्राम म्हणणार। म्हणजे कसा असणार तो, समजा ही एक जर साइड असेल तर त्याची जी अपोजिट आणि ही एक दुसरी साइड आपण कुठली रँडमली घेतली तर याला अपोजिट साइडची ही पॅरलल येणार आहे आणि याला देखील अपोजिट साइडची पॅरलल येणार। म्हणजे हा जो क्वाड्रिलेटरल तयार होईल तो क्वाड्रिलेटरल काय असणार आहे, पॅरलोग्राम असणार आहे। आणि ह्या पॅरलोग्राम मध्ये त्याच्या अजून काही प्रॉपर्टीज आहेत। म्हणजे पहिली मेन प्रॉपर्टी म्हणजे काय, अपोजिट साइड्स काय असतात त्या पॅरलल असतात। आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टी म्हणजे काय, जे ऍडजसंट अँगल असतात। आता ऍडजसंट अँगल कुठला झाला, ए आणि बी हे दोन ऍडजसंट अँगल झाले, तर हे दोन अँगल काय असतात, सप्लिमेंटरी असतात। म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री। सप्लिमेंटरी म्हणजे काय, त्यांची ऍडिशन 180 डिग्री पाहिजे। त्यानंतर ज्या अपोजिट साइड्स असतात, आता ए बी ही त्याची अपोजिट साइड काय आली, डी डी सी, तर ही जी साइड आहे त्या कॉन्ग्रंट असतात आणि ए डी ही जी साइड आहे ती बी सीला कॉन्ग्रंट असणार आहे। म्हणजे अपोजिट साइड्स काय असतात, कॉन्ग्रंट असतात। त्यानंतर अपोजिट अँगल्स जे असतात ते देखील कॉन्ग्रंट असतात। म्हणजे हा ए अँगल त्याचा अपोजिट अँगल कुठला आहे, सी, हे दोन्ही कॉन्ग्रंट असणार आहे। हा बी जो अँगल आहे तो आणि डी हे अपोजिट अँगल्स आहे ते देखील कॉन्ग्रंट असणार आहे। आणि त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी म्हणजे काय, यांचे जे डायगोनल्स असतात ते एकमेकाला बायसेक्ट करतात। म्हणजे आपण जर डायगोनल काढला, हा ए सी हा एक डायगोनल, त्यानंतर बी डी हा एक डायगोनल, तर हे दोन्ही डायगोनल एकमेकांना ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, लेट दिस पॉईंट बी ओ, तर हा पॉईंट जो असतो तो पॉईंट म्हणजे बी डीचा सेंटर पॉईंट आहे, त्याचबरोबर ए सीचा देखील सेंटर पॉईंट आहे। म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असणार आहे, त्यानंतर ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असणार आहे, एकमेकांना ते काय करतात, बायसेक्ट करतात। याचा अर्थ, तर आपण कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज पाहिल्यात, ऍडजसंट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, अपोजिट साइड्स इक्वल असतात, अपोजिट अँगल्स इक्वल असतात, आणि जो डायगोनल आहेत एकमेक, जे दोन डायगोनल आहेत ते एकमेकांना बायसेक्ट करतात, एकमेकांना बायसेक्ट करतात। तर ह्या प्रॉपर्टीज आहेत। आता ह्या प्रॉपर्टीजचा यूज करून आपल्याला हा प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व्ह करायचा आहे। तर एकदा का प्रॉपर्टीज आपल्या लक्षात आलं तर काय होणार आहे, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला अतिशय सोपं जाणार आहे। तर पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम डब्ल्यू एक्स वाय झेड इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ इफ अँगल xyz इज इक्वल टू 135। तर आपण काय करूया, सुरुवातीला एक रफ स्केच काढूया। रफ स्केच काढल्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण व्यवस्थितपणे सोल्युशन लिहूया। तर रफ स्केच कसं येणार आहे, आता आपण पाहिलेलं की पॅरलोग्राम म्हणजे काय, अपोजिट साइड्स आर काय असतात, त्या पॅरलल असतात। तर आपण ही एक साईड घेतली, त्यानंतर दुसरी साईड हा एक अँगल घेतला आपण। आता ही साईड काढल्यानंतर आपण एक दुसरी साईड रँडमली कुठली काढूया आणि त्यानंतर याला पॅरलल ही साईड येणार आहे आणि त्यानंतर ही पॅरल साईड असणार आहे। तर आपल्याला गिवन काय आहे, डब्ल्यू एक्स वाय झेड, ज्यामध्ये आपल्याला जे व्हर्टेक्स आहे त्याला आपल्याला आपल्याला नाव द्यायचं आहे। पण कसं नाव देणार आहे, तर सुरुवातीला अँगल दिलेला आहे वाय, एक्स वाय झेड हा 135, म्हणजे तो अँगल कुठला असणार आहे, हा असणार आहे, हा नसणार आहे, कारण की 135 हा अँगल आहे। तर हा पॉईंट कुठला आपला, वाय, त्यानंतर हा एक्स, त्यानंतर हा झेड आणि हा पॉईंट डब्ल्यू। तर आपण रफ स्केचमध्ये देखील प्रोपोर्शनेट डायग्राम काढलेली आहे। त्यानंतर अजून काय दिलेलं आहे, डायगोनल्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात, डब्ल्यू वाय आणि एक्स झेड एकमेकांना इंटरसेक्ट करतात, हे दिलेलं आहे ॲट पॉईंट ओ। तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, दोन अँगल फाइंड आउट करायचे आहेत, एक्स
डब्ल्यू जेड म्हणजे हा एक्स डब्ल्यू जेड हा फाइंड आउट करायचा आहे आणि त्यानंतर वाय जेड डब्ल्यू वाय जेड डब्ल्यू। तर ह्या प्रॉपर्टीजनुसार हा जो डब्ल्यू अँगल आहे तो वायचा अपोजिट असणार आहे आणि पॅरलोग्रामची प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट अँगल्स आर इक्वल। म्हणजेच याचा अर्थ काय, अँगल वाय इज इक्वल टू अँगल डब्ल्यू, म्हणजेच अँगल डब्ल्यू इज इक्वल टू किती येणार आहे, 135 डिग्री। आपण एकदा सब जस्ट रफमध्ये कॅल्क्युलेशन करूया, म्हणजे आपलं एक पहिलं आन्सर आलेलं आहे अँगल डब्ल्यू। त्यानंतर अँगल झेड, आता हा अँगल झेड वायचा ॲडजस्टंट अँगल आहे आणि आपल्याकडे प्रॉपर्टी काय आहे, ॲडजस्टंट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे दोघांची ॲडिशन अँगल वाय प्लस अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री। देअरफोर अँगल झेड किती येणार आहे, 180 डिग्री मायनस हा किती दिलेला आहे आपल्याला, 135 दिलेला आहे। अँगल झेड किती येणार आहे, 45 डिग्री। म्हणजे आपले दोन आन्सर आलेले आहेत। त्यानंतर पुढचं जे विचारलेलं आहे, इफ ओ वाय इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, तर ओ पॉईंट म्हणजे काय, हे दोन जे आहेत डायगोनल्स, हा एक डायगोनल असणार आहे आणि हा एक डायगोनल आहे, तर हे या ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतायत आणि ओ वाय हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, 5 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे डब्ल्यू वाय, म्हणजे डब्ल्यू वाय म्हणजे टोटल पूर्ण डायगोनल विचारलेलं आहे। तर आपल्याला प्रॉपर्टी काय, डायगोनल्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात म्हणजे हा सेंटर पॉईंट असणार आहे, म्हणजेच डब्ल्यू ओ आणि ओ वाय इज इक्वल टू 5 सेंटीमीटर। त्यामुळं डब्ल्यू वाय ओ वायच्या डबल येणार आहे, त्यामुळे डब्ल्यू वाय किती येणार आहे आपला, 10 येणार आहे। आलं लक्षात, कारण याचे डबल असणार आहे, हा इंटरसेक्ट करतो। तर हे आपलं रफ आपल्याला सुरुवातीला कळलं की आन्सर्स काय आहेत, फक्त आपल्याला एक्झाममध्ये व्यवस्थित लिहायचे आहेत। सुरुवातीला मी एक्सप्लेन काय केलं आहे की आन्सर हे फाइंड आउट करणं अतिशय सोपं आहे, हा चॅप्टर जो आहे क्वाड्रिलेटर अतिशय सोपा आहे, यामध्ये फक्त आपल्याला प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात राहिला की कुठलंही आन्सर आपल्याला एकदम फास्टमध्ये कॅल्क्युलेट करता येईल, फक्त आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे। तर कसं लिहायचं ते आपण एकदा पाहूया। तर या ठिकाणी मी काय लिहिलेलं आहे, गिवन आपल्याला जे दिलं आहे ते लिहिलेलं आहे, म्हणजे पॅरलोग्राम दिलेला आपल्याला डब्ल्यू एक्स वाय झेड, हा आपण रफ स्केचमध्ये काढलेला आहे, त्यामध्ये अँगल एक्स वाय झेड 135 दिलेला आहे, एक्स वाय झेड 135 डिग्री दिलेला आहे, ओ इज द इंटरसेक्टिंग पॉईंट ऑफ डायगोनल्स, डायगोनल्स कुठला, एक्स झेड आणि डब्ल्यू वाय यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, आणि लेंथ ओ वाय आपल्याला दिलेली 5 सेंटीमीटर दिलेली। या ठिकाणी आपण गिवन सगळं दिलेलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड, म्हणजे एक्स डब्ल्यू झेड आणि मेजर ऑफ अँगल वाय झेड डब्ल्यू, म्हणजे वाय झेड डब्ल्यू, हे दोन आपल्याला अँगल फाइंड आउट करायचे आहेत। तर आपण सुरुवात कशी करणार आहोत यामध्ये, तर आपण सुरुवातीला लिहू आपण आपल्याला मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड, म्हणजे हा एक्स डब्ल्यू झेड, या ठिकाणी लिहू आपण मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल कुठला येणार आहे, एक्स वाय झेड, एक्स वाय झेड, याला रिझन काय, अपोजिट अँगल्स। आपण सुरुवातीच्या प्रॉपर्टी पाहिलेलं आहे की पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल्स आर इक्वल, या ठिकाणी लिहू आपण अपोजिट अँगल्स। आता त्यामुळे आपण आपल्याला काय दिलेलं आहे, वायची व्हॅल्यू दिलेली आहे 135, देअरफोर मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू 135 डिग्री, हे झालं आपलं पहिलं आन्सर। आणि याला रिझन काय आहे, गिवन काय आपल्याकडं, गिवन मेजर ऑफ अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू 135 डिग्री, हे गिवन आहे। त्यामुळे आपण मेजर ऑफ अँगल, आता हे आपलं मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड आपल्याला आलेलं 135। आता त्यानंतर हा ॲडजस्टंट अँगल आहे कुठला, झेड अँगल ॲडजस्टंट आहे आणि ॲडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे दोघांची ॲडिशन किती असती, 180 डिग्री। देअरफोर लिहूया नेक्स्टमध्ये, लिहू आपण अँगल एक्स वाय झेड प्लस अँगल वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180 डिग्री, याला रिझन काय, रिझन लिहू शकतो आपण ॲडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे पॅरलोग्रामचे ॲडजस्टंट अँगल्स काय असतात, सप्लिमेंटरी। आता आपल्याकडं वायची व्हॅल्यू आहे ती आपण पुट करूया, देअरफोर अँगल वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 135 डिग्री, आणि याला रिझन काय आहे, गिवन काय आपल्याकडं, गिवन मेजर ऑफ अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू 135 डिग्री, देअरफोर अँगल वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू 45 डिग्री। आता हे आलं आपलं सेकंड आन्सर। आता त्यानंतर आपल्याला हे आलं आपलं सेकंड आन्सर, हे फर्स्ट आन्सर सेकंड आन्सर। त्यानंतर आपल्याला काढायचं आहे लेंथ ओ वाय दिलेली 5 सेंटीमीटर
आपल्याला लेंथ काढायची आपल्याला डब्ल्यू वाय म्हणजे डब्ल्यू वाय. आता त्यानंतर आपण लिहूया लेंथ डब्ल्यू वाय इज इक्वल टू टू टाइम्स लेंथ ओ वाय. आणि याला रिझन काय लिहायचं, त्याला रिझन आहे डायगोनल्स ऑफ पॅलोग्राम बायसेक्ट इच अदर. म्हणून आता बायसेक्ट केल्यानंतर हे दोन्ही इक्वल, ओ डब्ल्यू आणि ओ वाय इक्वल असणार आहे, म्हणजेच ओ म्हणजेच डब्ल्यू वाय इज इक्वल टू टू टाइम्स ओ वाय. या ठिकाणी काय येणार आहे, टू इंटू फाईव्ह सेंटीमीटर, देअर फोर लेंथ डब्ल्यू वाय दॅट विल बी इक्वल टू टेन सेंटीमीटर. हे झालं आपल्याला थर्ड आन्सर. तर क्वेश्चन अतिशय सोपा आहे, फक्त आपल्याला प्रॉपर्टीज काय त्या लक्षात आले पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर टू पहा, इन अ पॅलोग्राम ए बी सी डी इफ अँगल ए इज इक्वल टू थ्री एक्स प्लस ट्वेल्व डिग्री अँड अँगल बी इज इक्वल टू टू एक्स मायनस थर्टी टू डिग्री, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड देन फाइंड द मेजर ऑफ अँगल सी अँड अँगल डी. तर पुन्हा एकदा अतिशय सोपा क्वेश्चन आहे, त्यामध्ये आपण सुरुवातीला काय करूया, रफ स्केच काढूया पॅलोग्रामचं ए बी सी डी. तर रफ स्केचमध्ये आपल्याला एक अंदाज घ्यावा लागणार आहे की अँगल ए हा थ्री एक्स प्लस ट्वेल्व डिग्री म्हणजे हा अँगल बी पेक्षा मोठा असणार आहे, कारण अँगल बी काय दिलेला आहे टू एक्स मायनस थर्टी टू, म्हणजे अँगल ए हा अँगल बी पेक्षा मोठा असणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला रफ स्केच काढायचं आहे. रफ स्केच ही एक लाईन काढली आपण आणि अँगल ए मोठा काढायचा. समजा आपण ह्या व्हर्टेक्सला ए नाव दिलं तर अँगल ए आपल्याला मोठा काढायचा आहे, तर तो असा येईल आणि याला पॅरल लाईन ही काढायची आणि ही एक त्याला पॅरल लाईन येईल. तर हा अँगल ए आणि हा अँगल बी, नंतर हा सी आणि हा डी, हे चार व्हर्टेक्स आपण नाव दिलेले. तर अँगल ए काय आहे, काय दिलेला आहे टू सॉरी अँगल एक्स दिलेला थ्री एक्स प्लस ट्वेल्व डिग्री आणि अँगल बी दिलेला आहे टू एक्स मायनस थर्टी टू डिग्री. आता इन टर्म्स ऑफ एक्स दिलेला आहे आपल्याला, हे झालं रफ स्केच. मग आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड आउट करायची आणि त्यावरनं अँगल सी आणि अँगल डी फाइंड आउट करायची. तर अँगल सी म्हणजे अँगल एचे अपोजिट आहे, तर अँगल ची एची व्हॅल्यू जेवढी असेल तेवढीच व्हॅल्यू अँगल सीची असणार आहे आणि अँगल डीची व्हॅल्यू अँगल बी एवढी असणार, कारण हे दोन अपोजिट अँगल्स आहे. तर प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट अँगल्स आर इक्वल. आणि आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, तर ए आणि बी हे ॲडजस्टंट अँगल्स आहे, पॅरलोग्रामचे ॲडजस्टंट अँगल्स जे असतात त्यांची प्रॉपर्टी काय असती, अँगल बी इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री, कारण हे ॲडजस्टंट अँगल्स काय असतात, सप्लिमेंटरी असतात. तर हे जर इक्वेशन आपण सॉल्व केलं तर आपल्याला व्हॅल्यू ऑफ एक्स मिळेल आणि एक्स मिळाल्यानंतर आपण अँगल ए आणि अँगल बी फाइंड आउट करू, त्यावरनं बी डी आणि सी फाइंड आउट करूया. तर सुरुवातीला आपण गिवन काय ते लिहून घेऊया. त्या ठिकाणी आपल्याला जे गिवन दिलेलं आहे त्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे पॅरलोग्राम ए बी सी डी, त्यामध्ये अँगल ए दिलेला आहे 3x प्लस 12 डिग्री आणि अँगल बी दिलेला 2x मायनस 32 डिग्री. आपल्याला फाइंड आउट करायचं x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्यानंतर अँगल सी आणि अँगल डी आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आपली सुरुवात काय कशी करणार आपण, आपल्याला माहिती आहे की ॲडजस्टंट अँगल्स ऑफ पॅलोग्राम आर सप्लिमेंटरी, म्हणजेच काय, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि याला रिझन काय, ॲडजस्टंट अँगल्स. मग त्यामुळे आपण ए ची व्हॅल्यू पुट करूया काय त्या ठिकाणी, 3x प्लस 12 आणि b ची व्हॅल्यू 2x मायनस 32 दॅट विल बी इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला सॉल्व करायचं इक्वेशन, हे इक्वेशन सॉल्व केलं की आपल्याला व्हॅल्यू ऑफ x मिळेल. मग या ठिकाणी 3x प्लस 2x म्हणजे 5x मायनस 32 मायनस साईन आहे म्हणून मायनस आणि 32 मधले 12 गेले राहणार 20 दॅट विल बी इक्वल टू 180 डिग्री. आता देअरफोर 5x इज इक्वल टू 180 डिग्री प्लस 20, कारण 20 मायनस आहे त्या ठिकाणी गेलं प्लस होणार आहे, म्हणजेच काय, 5x इज इक्वल टू 200, देअरफोर x इज इक्वल टू 200 डिवायडेड बाय 5. आपल्याला एक व्हॅल्यू ऑफ x किती मिळालेली, x इज इक्वल टू 40 डिग्रीमध्ये असणार आहे. एक्सची व्हॅल्यू सॉरी एक्स किती मिळाली, एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 40. आता ही व्हॅल्यू आपण यामध्ये टाकणार कशामध्ये, आपल्याला जे सुरुवातीला आपण हे केलेलं आहे अँगल ए आणि अँगल बी साठी, एक्सची व्हॅल्यू 40 मिळालेली, देअरफोर वी कॅन कॅल्क्युलेट अँगल ए अँड अँगल बी. देअरफोर अँगल ए इज इक्वल टू 3x प्लस 12 दॅट विल बी इक्वल टू 3 इंटू 40 प्लस 12 म्हणजेच की झालं 120 प्लस 12 दॅट विल बी इक्वल टू 132 डिग्री, कारण आपलं या ठिकाणी डिग्री दिलेलं आहे म्हणजे डिग्री असणार आहे. अँगल एची व्हॅल्यू मिळालेली 132 डिग्री अँड अँगल बी इज इक्वल टू
2x मायनस 32 ब्रैकेटची डिग्री दैट विल बी इक्वल टू 2 इंटू 40 मायनस 32 दैट विल बी इक्वल टू 80 मायनस 32 हे येणार आहे किती 48. तर आपल्याला अँगल ए आणि अँगल बी आपण कॅल्क्युलेट केले. परंतु आपल्याला काय विचारलंय अँगल सी आणि अँगल डी विचारलेलं आहे. तर आपण जर ह्या स्केचमध्ये पाहिलं तर अँगल ए आणि अँगल सी अपोजिट अँगल्स आहे त्यामुळे ते इक्वल असणार आहेत आणि अँगल बी आणि अँगल डी अपोजिट अँगल्स आहे ते इक्वल असणार आहे. तर आपण या ठिकाणी लिहूया हिअर अँगल डी इज इक्वल टू अँगल बी अँड अँगल सी इज इक्वल टू अँगल ए. याला रिझन काय आहे अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल देअरफोर अँगल डी इज इक्वल टू अँगल बी किती आहे 48 डिग्री अँड अँगल सी इज इक्वल टू अँगल ए किती आहे 132 डिग्री. तर हे आपल्याला रिक्वायर्ड जे विचारलं होतं आपल्याला ते आपले सगळे आन्सर या ठिकाणी आलेले. एक्सची व्हॅल्यू 40 आलेली आहे नंतर अँगल डी 48 अँड अँगल सी इज इक्वल टू 132 डिग्री. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पहा. पेरिमीटर ऑफ अ पॅरलोग्राम इज 150 सेंटीमीटर वन ऑफ इट्स साइड्स इज ग्रेटर दॅन द अदर साइड बाय 25 सेंटीमीटर फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स. त्या ठिकाणी पुन्हा एकदा सोपा क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे पॅरलोग्रामची प्रॉपर्टी लक्षात घ्यायचा त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. पॅरलोग्राममध्ये यांनी काय दिलेलं आहे पेरिमीटर दिलेलं आहे म्हणजे ॲडिशन ऑफ ऑल साइड्स इज इक्वल टू 150 सेंटीमीटर. तर आपण एक रफ स्केच काढूया पॅरलोग्रामचं पण त्यामध्ये काय दिलेलं आहे वन साईड इज ग्रेटर दॅन अदर साईड बाय 25 सेंटीमीटर. आपल्याला त्या पद्धतीने काढवायला समजा ही एक साईड ग्रेटर साईड आहे दुसरी साईड आपण छोटी काढू त्यापेक्षा 25 कमी आणि हा झाला आपला पॅरलोग्राम. एक रफ स्केच आहे याला आपण नाव देऊ ए बी सी डी. आता ए बी आपल्याला एक्झॅक्ट म्हणजे आपल्याला डायरेक्टली साईड दिलेली नाही फक्त दोनमधलं रिलेशन दिलेलं आहे आणि पेरिमीटर दिलेला आहे. समजा आपण याला जर एक्स अजून केला तर हा काय येणार आहे ही जी साईड असणार आहे दुसरी साईड किती येणार आहे 25 लेस असणार आहे ही असणार आहे एक्स मायनस 25. आलं लक्षात कारण की दोन्हीमधलं डिफरन्स काय दिलेला आहे आपल्याला 25 दिलेला आहे आणि सगळ्यांची ॲडिशन किती दिलेली आहे 150 दिलेली. आता सगळ्यांची ॲडिशन म्हणजे कशी असणार पेरिमीटर म्हणजे काय सगळ्यांची ॲडिशन म्हणजे ही जर एक्स असेल तर ही पण एक्स असणार आहे आणि ही जर एक्स मायनस 25 देखील ह्या दोन्ही कारण अपोजिट साईड्स हा इक्वल पॅरलोग्रामची प्रॉपर्टी आहे. मग सगळ्यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला 150 हे इक्वेशन मिळणार आहे सगळ्यांची ॲडिशन करून 150 त्यानुसार आपण एक्स कॅल्क्युलेट करू शकतो आणि साईड्स कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे एक रफ स्केच आहे आणि त्यानंतर आपल्याला सोल्युशन व्यवस्थित लिहायचं. तर सुरुवातीला आपण गिवन काय ते लिहून घेऊया. तर सुरुवातीला आपण गिवन काय दिलं आहे ते लिहून घेतलेलं आहे. आपण ए बी सी डी हा एक पॅरलोग्राम अजून केलेला आहे त्यामध्ये पेरिमीटर दिलेला आहे 150 सेंटीमीटर आणि डिफरन्स बिटवीन टू ॲडजसंट साईड्स कारण की डिफरन्स हा ॲडजसंट साईड्समध्ये असणार आहे कारण की अपोजिट साईड्स ह्या इक्वल आहेत कारण की हा पॅरलोग्राम आहे. तर डिफरन्स दिलेला 25 सेंटीमीटर आणि आपल्याला फाइंड आउट करायची लेंथ ऑफ ऑल साईड्स. तर सुरुवातीला आपण अजून करूया लेट बिगर साईड ए बी इज इक्वल टू एक्स सेंटीमीटर देअरफोर ॲडजसंट साईड काय येणार आहे ॲडजसंट साईड ए डी इज इक्वल टू एक्स मायनस 25 सेंटीमीटर. आपण बिगर साईड घेतलेली आहे एक्स सेंटीमीटर त्यामुळं ॲडजसंट साईड काय असणार आहे एक्स मायनस 25 सेंटीमीटर कारण की काय डिफरन्स किती दिलेला आहे 25 सेंटीमीटर दिलेला आहे. त्यानंतर आपण काय करू शकतो पेरिमीटर आपल्याला आता पेरिमीटर काढता येईल. पेरिमीटर ऑफ पॅरलोग्राम काय येणार आहे ॲडिशन ऑफ ऑल साईड्स. आता आपण काय केलेलं आहे ए बी सी डी हा पॅरलोग्राम कन्सिडर केलेला आहे त्यामध्ये ॲडिशन कशी येणार आहे ए बी प्लस बी सी प्लस डी सी प्लस ए डी. आता ह्या चारही साईडची ॲडिशन येणार आहे आणि त्यानंतर ए बी आणि डी सी ह्या इक्वल असणार आहे बी सी आणि ए डी इक्वल असणार आहे कारण की त्या अपोजिट साईड्स आहेत. म्हणजेच काय येणार आहे 2 टाइम्स इनटू ब्रॅकेट ए बी प्लस डी सी ए बी प्लस बी सी कारण की याला काय अपोजिट साईड्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल अपोजिट साईड्स आर इक्वल. आता आपण पुट करूया ए बी आपण अजून केलेलं एक्स बी सी त्या ठिकाणी काय येणार आहे
बी सी म्हणजेच काय ए डी असणार आहे इक्वल टू बी सी बरोबर आहे म्हणजेच काय एक्स मायनस 25 येणार आहे आपण पुट करू या ठिकाणी 2 इंटू ब्रॅकेट ए बी एक्स प्लस बी सी किती आहे एक्स मायनस 25 अँड दॅट विल बी इक्वल टू 150 हे दिलेलं आहे आपल्याला पेरीमीटर काय दिलेला आहे 150 सेंटीमीटर दिलेला आहे म्हणजेच काय येणार आहे 2 या ठिकाणी ट्रान्सफर केला तर 150 अपॉन 2 इज इक्वल टू 2x मायनस 25 दॅट विल बी इक्वल टू 75 सॉल्व करा 75 इज इक्वल टू 2x मायनस 25 आता हा x इकडे असंच ठेवा आणि हा मायनस 25 इकडे घ्या त्या ठिकाणी काय येणार आहे 75 प्लस 25 इज इक्वल टू 2x आणि नंतर 2 इकडे ट्रान्सफर करा 100 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे एक्स इज इक्वल टू 50 आता एक्स आपण काय अजून केलेला आहे एक्स अजून केलेला आपण ए बी ची लेंथ अजून केलेली देअर फोर एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 50 देअर फोर लेंथ ए बी म्हणजे जी आपली बिगर लेंथ आहे लेंथ ए बी इज इक्वल टू 50 सेंटीमीटर आणि त्याची अपोजिट साईड कुठली आहे डी सी आहे लेंथ डी सी इज इक्वल टू 50 सेंटीमीटर कारण ही काय आहे अपोजिट टू ए बी अपोजिट टू ए बी आणि त्यानंतर लेंथ त्यानंतर लेंथ बी सी इज इक्वल टू लेंथ ए बी मायनस 25 दॅट विल बी इक्वल टू 50 मायनस 25 दॅट इज 25 सेंटीमीटर म्हणजे काय आलेलं आहे लेंथ बी सी इज इक्वल टू 25 सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर लेंथ ए डी इज इक्वल टू ऑल्सो 25 सेंटीमीटर कारण की काय आलेलं याला ही अपोजिट टू बी सी आपल्याकडे आन्सर काय आलेले आहेत लेंथ ए बी 50 सेंटीमीटर आलेले लेंथ डी सी देखील 50 सेंटीमीटर आहे लेंथ बी सी 25 सेंटीमीटर आणि लेंथ ए डी 25 सेंटीमीटर तर मग आपलं रिक्वायर्ड आन्सर काय असणार आहे आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय विचारलेलं आहे फाइंड दी लेंथ या ठिकाणी व्यवस्थित प्रश्न पहा फाइंड दी लेंथ ऑफ ऑल साइड्स तर आपण हे अजूम केलेलं आहे हे कॉर्डिनेट्स आपण अजूम केलेले म्हणून आपण ए बी बी सी डी सी आणि ए डी यांची व्हॅल्यू काढलेलं आहे मग आपल्याला आन्सर कशा पद्धतीने लिहावं लागणार आहे तर आपल्याला आन्सर लिहिताना असं लिहावं लागणार आहे सो आन्सर या ठिकाणी लिहू आन्सर दी लेंथ ऑफ the length of all sides are काय लिहायचं ऑल साईड्स आन्सर काय असणार आहे 25 सुरुवातीची लेंथ आपण 50 येऊ कारण ए बी आपण कसं केलेलं आहे तर 50 सेंटीमीटर त्यानंतर 25 सेंटीमीटर त्यानंतर तिसरी लेंथ असणार आहे परत 50 सेंटीमीटर आणि चौथी लेंथ असणार आहे 25 सेंटीमीटर तर ह्या चार साईडच्या चार लेंथ असणार आहे हे आपलं आन्सर असणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा इफ द रेशो ऑफ मेजर्स ऑफ टू ऍडजसंट अँगल्स ऑफ अ पॅरोग्राम इज 1:2 फाइंड द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ द पॅरोग्राम त्या ठिकाणी रफ स्केच काढूया आणि काय दिलेलं आहे रेशो दिलेला आहे ऍडजसंट अँगलचा ए बी सी डी आपण एक अजून करूया हा एक पॅरोग्राम आहे ए बी सी डी ए बी सी डी यामध्ये ऍडजसंट अँगल ए आणि बी हे अजून करा यांचा रेशो काय दिलेला आहे 1:2 म्हणजे याला जर आपण बीला एक्स जर अजून केला तर ए किती येणार आहे 2x येणार आहे कारण दोघांचा रेशो 1:2 आहे म्हणजेच ॲडजसंट अँगलची ॲडिशन किती असती 180 डिग्री असते कारण ते दोन अँगल सप्लिमेंटरी असतात मग आपल्याला हे इक्वेशन मिळालं त्यावरून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली म्हणजे बी मिळाला त्यानुसार ए पण देखील आपण कॅल्क्युलेट करू शकतो ए आणि सी अपोजिट अँगल्स आहे ए आणि सी इक्वल आहेत आणि बी आणि डी इक्वल आहेत कारण ते अपोजिट अँगल्स आहे तर आपण सुरुवातीला काय करूया गिवन काय ते लिहून घेऊया त्या ठिकाणी आपण गिवन काय ते दिलेलं आहे ते लिहून घेतलेलं आहे आपण ए बी सी डी हा एक पॅरलोग्राम अजून केलेला आहे त्यामध्ये अँगल ए आणि अँगल बी हे ॲडजसंट अँगल्स आपण अजून केलेले आहेत त्यानंतर रेशो दिलेला आहे अँगल बी इज टू अँगल ए 1:2 मग आपल्याकडं आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे मेजर ऑफ ऑल अँगल्स तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत आपल्याला माहिती आहे की ॲडजसंट अँगलची ॲडिशन 180 डिग्री असतात कारण ते एकमेकांना सप्लिमेंटरी असतात हिअर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री याला रिझन काय ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी
आता त्यानंतर अँगल ए आणि अँगल बी चा रेशो दिलेला आहे, तर अँगल बी आणि अँगल ए चा रेशो दिलेला आहे 1:2. सो हियर लेट अँगल बी इज इक्वल टू एक्स, देअरफोर अँगल ए दॅट विल बी इक्वल टू 2x. याला रिझन काय आहे, अँगल बी इज टू अँगल ए इज गिवन 1:2. आलं लक्षात, आपण x अजून केला बीचा तर तो अँगल ए 2x येणार आहे. मग हे आपण या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. देअरफोर अँगल ए किती आहे 2x प्लस अँगल बी किती आहे x इज इक्वल टू 180 डिग्री. मग सॉल्व करूया, 3x इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे, देअरफोर x इज इक्वल टू 60 डिग्री. बरोबर आहे, x ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला 60. मग आता हीच व्हॅल्यू आपण पुट करून अँगल ए आणि अँगल बी फाइंड आउट करूया. देअरफोर अँगल ए इज इक्वल टू 2x दॅट इज इक्वल टू 2 × 60 दॅट विल बी 120 डिग्री. तर अँगल ए ची व्हॅल्यू मिळाली 120 डिग्री. अँगल बी इज इक्वल टू x दॅट इज इक्वल टू 60 डिग्री. आता ह्या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. त्यानंतर अँगल ए च्या अपोजिट नाव अँगल ए इज इक्वल टू अँगल सी, कारण याला रिझन काय आहे, अपोजिट अँगल्स. म्हणून काय येणार आहे, देअरफोर अँगल सी इज इक्वल टू इज ऑल्सो 120 डिग्री. याला रिझन काय, अँगल ए इज इक्वल टू 120 डिग्री. अँड अँगल बी अँगल डी इज इक्वल टू, त्यानंतर अँगल डी इज इक्वल टू अँगल बी, या पण रिझन काय आहे, अपोजिट अँगल्स आर इक्वल. देअरफोर अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री. आणि रिझन काय, अँगल त्यानंतर अँगल त्या ठिकाणी अँगल डी इज इक्वल टू 60 डिग्री, याला रिझन काय, अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री. तर आपण सगळ्या चारही अँगलची मेजर काढलेले आहेत. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 120 डिग्री. नंतर मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री. नंतर मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 120 डिग्री. अँड मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 60 डिग्री. परंतु आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय विचारलेलं आहे, फाईंड दी मेजर्स ऑफ ऑल अँगल्स. या ठिकाणी क्वेश्चन पुन्हा एकदा पहा, काय लिहिलेलं, फाइंड दी मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ द पॅरेलोग्राम. तर ए बी सी डी हा आपण अजून केलेला आहे, त्यामुळे जरी आपण अँगल ए अँगल बी अँगल सी आणि अँगल डी जरी कॅल्क्युलेट केले तरी आपल्याला आन्सर लिहिताना ए बी सी यांचा आपल्याला उल्लेख करता येणार नाही, तर आपल्याला फक्त डायरेक्ट लिहावं लागणार आहे. जर आपण रिक्वायर्ड आन्सर लिहू जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये विचारलेले होते, सो रिक्वायर्ड आन्सर म्हणजे फायनल आन्सर आपण लिहूया. रिक्वायर्ड आन्सर काय लिहायचं आहे, मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ द पॅरेलोग्राम. या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेलं आहे, मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ द पॅरेलोग्राम 120 डिग्री 60 डिग्री 120 डिग्री 60 डिग्री. तर हे अल्टरनेट काय येणार आहे, कारण की जर ए आणि सी हे अपोजिट अँगल्स आहे त्यामुळे लिहिताना आपल्याला सिक्वेन्समध्येच लिहावं लागणार आहे. 120 नंतर आपण त्याच्यानंतर 60 येणार आहे, 60 नंतर 120 120 नंतर 60 डिग्री. तर हे झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर. आता यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 5 पाहूया. त्यामध्ये काय दिलेलं, क्वेश्चन नंबर 5 काय दिलेलं आहे, डायगोनल्स ऑफ अ पॅरेलोग्राम इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ इफ ए ओ इज इक्वल टू 5 बी ओ इज इक्वल टू 12 या ठिकाणी युनिट दिलेलं नाही अँड ए बी इज इक्वल टू 13 देन शो दॅट दिस क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रोम्बस. आता ए बी सी डी त्यांनी अजून केलेलं आहे इट इज अ पॅरेलोग्राम, म्हणजे या ठिकाणी गिवन आहे, काय दिलेलं आहे, ए बी सी डी इज अ पॅरेलोग्राम. तो आपल्याला काय प्रूव करायचा आहे, तो रोम्बस आहे हे प्रूव करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय, रोम्बसच्या जी ॲडिशनल प्रॉपर्टी आहे, रोम्बस इज ऑल्सो अ पॅरेलोग्राम. बरोबर आहे ना, तर रोम्बस आणि पॅरेलोग्राम यामध्ये ज्या प्रॉपर्टीज कॉमन आहेत त्या तर असणार आहे, परंतु एक ॲडिशनल प्रॉपर्टी रोम्बससाठी आहे, ती जर आपण प्रूव्ह करू शकलो तर आपण सांगू शकतो की हा जो पॅरेलोग्राम आहे तो रोम्बस आहे. तर पॅरेलोग्राम आणि रोम्बसच्या प्रॉपर्टीज जस्ट मी कम्पॅरिझन या ठिकाणी दाखवतो. तर आपण एक सिम्पल पॅरेलोग्राम काढूया. हा पॅरेलोग्राम म्हणजे त्याच्या अपोजिट साईड्स पॅरेलल असतात आणि इक्वल देखील असतात, म्हणजे हा झाला पॅरेलोग्राम.
तर पॅरलल म्हणजे प्रॉपर्टी काय, ही साईड आणि ही साईड इक्वल असणार आहे, ही साईड आणि ही साईड इक्वल असणार आहे, त्याचबरोबर अपोजिट अँगल्स आर ऑल्सो इक्वल, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, हा अँगल इक्वल असणार आहे, हे झाला पॅरलोग्राम. परंतु रोम्बसमध्ये काय प्रॉपर्टी आहे, रोम्बसच्या चारही बाजू इक्वल असतात, ऑल साईड्स आर इक्वल. मग आपण रोम्बस अशा पद्धतीने एक जस्ट काढू शकतो, हा एक रोम्बस आहे, तर याच्या फोर साईड्स आर इक्वल आहे, त्याला आपण पी क्यू आर एस नाव देऊया, पी क्यू आर एस. तर ह्या रोम्बसमध्ये ऑल साईड्स आर इक्वल. आणि त्यानंतर ॲडिशनल प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट अँगल्स आर हे इक्वल तर असतात त्यामध्ये, परंतु पॅरलोग्राम आणि याच्यामध्ये ॲडिशनल प्रॉपर्टी काय आहे, तर रोम्बसचे जे डायगोनल्स असतात हे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात, परंतु त्याचबरोबर ते परपेंडिक्युलर देखील असतात. म्हणजेच काय, या ठिकाणी डायगोनल्स जे आहेत ते पॅरलोग्रामचे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात, या ठिकाणी बायसेक्ट करतात, परंतु ते एकमेकांना परपेंडिक्युलर नसतात. परंतु रोम्बसमध्ये काय आहे, एकमेकांना बायसेक्ट करतात आणि त्याचबरोबर ते परपेंडिक्युलर देखील असतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, हे जर डायगोनल्स पॅरलोग्रामचे डायगोनल जर एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर जर असतील गिवन पॅरलोग्राममध्ये, तर आपण प्रूव्ह करू शकतो की हा गिवन पॅरलोग्राम हा रोम्बस आहे. ह्या एका बेसवरच आपण त्याला प्रूव्ह करू शकतो. बाकीच्या देखील कंडिशन्स आहेत, म्हणजे ऑल साईड्स इक्वल जरी आपण दाखवलं तरी देखील तो आपण त्याला प्रूव्ह करू शकतो की हा रोम्बस आहे. परंतु हे सगळं सोपं आहे, जो डायगोनल्स आहे ते एकमेकांना परपेंडिक्युलर दाखवले तर आपल्याला प्रूव्ह करता येईल की गिवन पॅरलोग्राम इज अ रोम्बस. तर आपण सुरुवात करूया. त्यानंतर आपल्याला जे गिवन आहे ते मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, गिवन ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. त्यामध्ये आता हे स्केच मी काढलेलं आहे, हे रेफरन्स स्केच आहे, हे स्केचकडे पाहू नका तुम्ही. आता हे स्केच आपण डायमेन्शननुसार त्याचा रेफरन्स घेऊन काढलेला आहे. तर ए ओ म्हणजे इंटरसेक्टिंग पॉईंटपासून, हा ए ओ 5 युनिट दिलेला आहे, बी ओ 12 युनिट दिलेला आहे आणि ए बी 13 युनिट दिलेला आहे. आणि हे डायमेन हे कॉट हे व्हर्टेक्स आहे ए बी सी डी. तर हा पॅरलोग्राम काढलेला आहे आणि आपल्याला हा पॅरलोग्राम रोम्बस प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जर हे डायगोनल्स एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर जर असतील हे जर आपण प्रूव्ह करू शकलो तर आपण सांगू शकतो की हा क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस आहे. कारण की रोम्बसच्या ज्या प्रॉपर्टीज पॅरलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टीज त्या रोम्बसला देखील आहेत, पण ॲडिशनल आपल्याला फक्त हा 90 डिग्री दाखवायचा. त्यासाठी काय करावं लागणार आहे, फक्त हा ट्रायंगल कन्सिडर करा ए बी ओ. आता ह्या ट्रायंगलमध्ये कुठला ट्रायंगल कन्सिडर करायचा, ए ओ बी. हिअर कन्सिडर ट्रायंगल, कन्सिडर ट्रायंगल ए ओ बी. आता ह्या ट्रायंगलमध्ये आपण यूज करणार आहोत एक पायथागोरस थेरम. आपल्याला पायथागोरस थेरम माहिती आहे की पायथागोरस थेरममध्ये जर दोन साईडच्या स्क्वेअरचे ॲडिशन तिसऱ्या साईडच्या स्क्वेअर बरोबर असेल तर तो जो ट्रायंगल असतो तो राईट अँगल ट्रायंगल असतो, ॲज पर पायथागोरस थेरम. तर आपण काय करूया, ह्या तीन ट्रायंगलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, ए बी दिलेलं आहे, ए बी 13 आहे, त्यानंतर ए ओ 5 युनिट दिलेलं आहे आणि बी ओ दिलेलं आहे 12. हे सगळं काय आपल्याला गिवन आहे, बरोबर आहे. तर मग आपण काय करणार आहोत, या ठिकाणी ए बीचा स्क्वेअर करूया. हिअर एक आपण करूया, ए बीचा स्क्वेअर किती येणार आहे, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 13चा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 169. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 169, याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. आणि त्याचबरोबर आपण ए ओ स्क्वेअर प्लस बी ओ स्क्वेअर याची जर आपण ॲडिशन केली तर काय होणार आहे, ए ओ किती आहे 5चा स्क्वेअर प्लस बी ओ म्हणजे काय 12चा स्क्वेअर, किती येणार आहे इज इक्वल टू 25 प्लस 144, म्हणजे ॲडिशन किती येणार आहे 169. त्यामुळे त्या ठिकाणी येणार आहे ए ओ स्क्वेअर प्लस बी ओ स्क्वेअर इज इक्वल टू 169, आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. आता फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 जर आपण कन्सिडर केले तर काय येणार आहे, या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी कॅन राईट ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए ओ स्क्वेअर प्लस बी ओ स्क्वेअर. आलं लक्षात, म्हणजे आपण जर जो ट्रायंगल कन्सिडर केला होता, आपण कुठला ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे, हा ए ए बी, त्यानंतर हा ओ आणि हा ओ, बरोबर आहे ना, ए बी ओ. तर ह्या ट्रायंगलमध्ये ए बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए ओ स्क्वेअर प्लस बी ओ स्क्वेअर,
त्यामुळे आपण लिहू शकतो की जो ट्रायंगल ए ओ बी आपण कन्सिडर केलेला आहे तो ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल, आणि याला रिझन काय, कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम. आणि ह्या ट्रायंगलमध्ये, या ट्रायंगलमध्ये अँगल ओ आहे, अँगल ओ काय असणार आहे, हिअर अँगल ओ इज इक्वल टू 90 डिग्री, कारण की हा हायपोटेन्यूसच्या अपोजिट असणार, ए बीच्या अपोजिट जो अँगल आहे तो 90 डिग्री असणार आहे. तर हे आपण प्रूव्ह केलेलं की अँगल ओ इज अ 90 डिग्री. मग आता ह्या फिगरमध्ये पहा तुम्ही, हा अँगल आपण 90 डिग्री प्रूव्ह केलेला आहे. हा जर 90 डिग्री असेल तर त्याचा शेजारचं देखील 90 डिग्री असणार, कारण की हे काय आहेत, एका लाईनवर आहेत. त्यानंतर हा 90 म्हणल्यानंतर हा देखील 90 आणि हा देखील 90, म्हणजे चारही अँगल 90 डिग्री असणार आहेत. म्हणजेच काय, याचा अर्थ काय झाला, बी डी आणि ए सी हे जे डायगोनल आहेत ते एकमेकांना बायसेक्ट करतात, कारण की हा पॅरलोग्राम आहे, गिवन आहे, बरोबर आहे ना, कारण ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल आहे. हा पॅरलोग्रामचा थेरम काय आहे, त्याचा प्रॉपर्टी काय की बाय डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात, म्हणजे ऑलरेडी एकमेकांना बायसेक्ट करतात, त्याचबरोबर हा अँगल 90 डिग्री म्हणजे हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत. आलं लक्षात, या ठिकाणी आपण लिहूया, या ठिकाणी आपण म्हणू शकतो की डायगोनल्स ए सी अँड बी डी, डायगोनल्स ए सी अँड बी डी आर बायसेक्टिंग इच अदर बिकॉज दीज डायगोनल्स आर फ्रॉम पॅरलोग्राम ए बी सी डी, अँड ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम दॅट इज गिवन. आता हे बायसेक्ट पण आहेत आणि त्यांचा जो अँगल आहे तो 90 डिग्री पण आहे, मग आपण बायसेक्टिंग आणि 90 डिग्री म्हणजेच काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर असं लिहू शकतो. त्यामुळे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये लिहिलेलं आहे की डायगोनल्स ए सी अँड बी डी आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर, कारण या ठिकाणी बायसेक्टिंग तर करतातच आहे कारण तो पॅरलोग्राम आहे, त्याचबरोबर अँगल ओ हा 90 डिग्री असल्यामुळे ते परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. आणि जर ज्या क्वाड्रिलॅटरचे डायगोनल्स एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात तो पॅरलोग्राम, तो डायग्राम म्हणजे तो क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असतो, हा रोम्बसची प्रॉपर्टी. देअरफोर वी कॅन राईट, देअरफोर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रोम्बस. आणि याला रिझन काय लिहायचं आहे, याला रिझन आपण लिहूया. मग आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रोम्बस बिकॉज, याला रिझन काय, क्वाड्रिलॅटरल हुज डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर इज रोम्बस. मग आपलं हे काय केलेलं, आपण हे प्रूव्ह केलेलं आहे, आपल्याला जे सांगितलं होतं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 पहा, काय दिलेलं आहे, इन फिगर 5.12 म्हणजे या फिगरमध्ये क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस, दिस पी क्यू आर एस अँड क्वाड्रिलॅटरल ए बी सी आर, दिस ए बी या ठिकाणी सी आहे पॉईंट, सी आर टू पॅरलोग्राम्स. इफ अँगल पी हा अँगलचं मेजर दिलेलं आहे 110, देन फाइंड द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए बी सी आर, म्हणजे ए बी सी आर हा जो छोटा पॅरलोग्राम आहे त्याचे आपल्याला मेजर्स फाइंड आउट करायचे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, कारण की दोन पॅरलोग्राम दिलेले आहेत आणि पॅरलोग्रामची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की अपोजिट अँगल्स आर इक्वल. अपोजिट अँगल्स इक्वल असल्यामुळे आपल्याला हा अँगल दिलेला आहे, त्यामुळे आपण मोठ्या पॅरलोग्राममधनं आरचे मेजर काढू शकतो, कारण की इक्वल टू पी असणार आहे. आणि हा 110 आपल्याला आर मिळाला, त्यानंतर छोटा पॅरलोग्राम कन्सिडर करा, त्याच्या अपोजिट अँगल्स इक्वल असणार आहे, म्हणजे आर इज इक्वल टू बी असणार आहे. आणि बी आणि सी किंवा आर आणि सी हे काय आहेत, ॲडजस्टंट अँगल्स आहेत. आणि प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्रामची काय, ॲडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. त्यामुळे हा जर 110 मिळाला तर हा किती मिळणार आहे, 180 - 110 म्हणजे 70 मिळणार आहे. हा 70 म्हणजे हा 70, म्हणजे अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आणि प्रॉपर्टी यूज करायची. तर गिवन काय ते आपण व्यवस्थित लिहून घेऊया. तर या ठिकाणी गिवन जे आहे ते आपण लिहून घेतलेलं आहे, दोन पॅरलोग्राम जो दोन क्वाड्रिलॅटरल दिलेले ते पॅरलोग्राम आहे. नंतर अँगल पीचं मेजर दिलेलं किती, 110 डिग्री. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं की मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल, कुठला, ए बी सी आर. तर सोल्युशन स्टार्ट करताना आपण सुरुवातीला काय लिहिणार आहोत, कन्सिडर हा मोठा पॅरलोग्राम कन्सिडर करायचा, कन्सिडर या ठिकाणी कन्सिडर क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस विच इज पॅरलोग्राम, बरोबर आहे ना, ही काय आपल्याला गिवन आहे, विच इज पॅरलोग्राम हे आपल्याला गिवन आहे. त्यामुळं काय असणार आहे, देअरफोर अँगल पी इज इक्वल टू अँगल आर, याला रिझन काय, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल. आणि देअरफोर मग काय, अँगल आर विल बी इक्वल टू 110 डिग्री. आणि याला रिझन काय, अँगल पी इज इक्वल टू 110 डिग्री, इट इज गिवन. म्हणजे आपल्याला अँगल आरची व्हॅल्यू मिळाली 110 डिग्री.
आता काय करायचं, आता हा आर कुठला आहे, दोन्ही पॅलोग्राम मध्ये कॉमन येतो, मोठ्या पॅलोग्राम मध्ये देखील आहे आणि छोट्या पॅलोग्राम मध्ये देखील आहे. आता हा दुसरा पॅलोग्राम कन्सिडर करायचा, ए बी सी आर, या ठिकाणी आपण लिहूया नाऊ कन्सिडर क्वाड्रिलॅटरल ए बी सी आर विच इज ऑल्सो पॅरलोग्राम. हे काय आपल्याला गिवन आहे, इट इज गिवन. आपण सेपरेट एक फिगर काढूया त्या पॅरलोग्रामची, जो छोटा पॅरलोग्राम आहे त्याची. या ठिकाणी हा बी, नंतर हा थ्री फिगर असणार आहे, बी नंतर हा ए नंतर आर आणि सी. तर आपण आरची व्हॅल्यू काढलेली आहे 110 डिग्री, या ठिकाणी आपण आरची व्हॅल्यू काढलेली आहे. आता पुन्हा एकदा प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्रामचे, म्हणजे अपोजिट साईड्स आर अपोजिट अँगल्स आर इक्वल, देअरफोर अँगल बी इज इक्वल टू अँगल आर. याला रिझन काय, अपोजिट अँगल्स आर इक्वल फॉर पॅरलोग्राम, देअरफोर अँगल बी विल बी इक्वल टू 110 डिग्री. आणि यामध्ये काय, अँगल आर इज इक्वल टू 110 डिग्री. आता या ठिकाणी जर आपण इक्वेशन नंबर 1 दिलं तर या ठिकाणी लिहू शकतो आपण फ्रॉम 1, तर अँगल बीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली, अँगल आरची मिळालेली, अँगल बीची मिळालेली, ही देखील किती आलेली आपली 110 डिग्री. आता आर आणि सी ॲडजस्टंट अँगल्स आहे, म्हणजे ते सप्लिमेंटरी असणार आहे. नाऊ अँगल आर प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याला रिझन काय, अँगल आर अँड अँगल सी आर ॲडजस्टंट अँगल्स विच आर सप्लिमेंटरी. बरोबर आहे ना, विच आर सप्लिमेंटरी टू इच अदर, ही प्रॉपर्टी आहे सप्लिमेंटरी टू इच अदर. आता ही प्रॉपर्टी पॅरोग्रामची, म्हणून आपण त्यांची ॲडिशन 180 डिग्री लिहिलेली. अँगल आर आपण फाइंड आउट केलेला 110 डिग्री, सो त्या ठिकाणी आपण पुट करूया, देअरफोर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस अँगल आर किती आहे 110 डिग्री. याला रिझन काय, अँगल आर इज इक्वल टू 110 डिग्री. म्हणजे किती आलेली यांची सबट्रॅक्शन, 70 डिग्री, म्हणजे अँगल सी इज इक्वल टू 70 डिग्री. या ठिकाणी आपण ही एक व्हॅल्यू काढलेली आहे. आता अँगल सी आणि अँगल ए हे अपोजिट अँगल आहे, या ठिकाणी आपल्याला सीची व्हॅल्यू मिळालेली 70 डिग्री. मग त्याचा अपोजिट अँगल, याचा अपोजिट अँगल ए, तो देखील इक्वल टू सी असणार आहे. नाऊ अँगल ए इज इक्वल टू अँगल सी, याला रिझन काय, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल. या ठिकाणी अपोजिट अँगल्स, देअरफोर अँगल ए इज इक्वल टू अँगल, या ठिकाणी लिहू अँगल ए इज इक्वल टू अँगल सी किती आहे 70 डिग्री. याला रिझन काय, अँगल सी इज इक्वल टू 70 डिग्री. आपण चारही अँगलचे मेजर काढलेले, अतिशय सोपा क्वेश्चन होता. मग त्या ठिकाणी आपण आन्सर लिहूया, आन्सर मेजर ऑफ ऑल अँगल्स. आता या ठिकाणी आपण ऑल अँगल्स ऑफ पॅरलोग्राम ए बी सी आर, आता या ठिकाणी आपण पर्टिक्युलर ए अँगल लिहू शकतो, बी लिहू शकतो, कारण या ठिकाणी आपल्याला देतानाच ए बी सी आर दिलेलं आहे. देअरफोर अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, नंतर अँगल बी इज इक्वल टू 110 डिग्री, अँगल सी ए बी सी आर अँगल सी इज इक्वल टू 70 डिग्री, अँड अँगल आर इज इक्वल टू 110 डिग्री. हे आपलं फायनल आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पहा, काय दिलेलं आहे, इन फिगर 5.13 या फिगरमध्ये ए बी सी डी इज अ क्वाड्रिलॅटरल, दिस ए बी सी डी इज अ, दिस क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. हा पॅरलोग्राम दिलेला आहे, म्हणजे अपोजिट साईड्स काय असणार आहे, पॅरलल आणि इक्वल असणार आहे. त्यानंतर पॉईंट ई, दिस पॉईंट ई इज ऑन द रे ए बी, ह्या ए बी जर एक्सटेंड केला तर त्या रेवर ई पॉईंट असणार आहे, सच दॅट दिस बी ई, दिस डिस्टन्स इज इक्वल टू ए बी, म्हणजे हे दोन सेगमेंट इक्वल आहेत. देन प्रूव दॅट लाईन ई डी, दिस लाईन, दिस ई डी जर आपण जॉईन केली तर ती लाईन बायसेक्ट्स सेगमेंट बी सी, हा जो सेगमेंट आहे पॅरलोग्रामचा बी सी, त्याला बायसेक्ट करते. बायसेक्ट करते म्हणजे काय, जो इंटरसेक्टिंग पॉईंट असेल जो एफ आहे तो सेंटर पॉईंट असणार, कसला, बी सीचा सेंटर पॉईंट आहे. हे आपल्याला प्रूव करायचं आहे. काय प्रूव करायचं आहे, हा जो एफ पॉईंट आहे हा बी सीचा सेंटर पॉईंट आहे, म्हणजेच दिस सी डी इज बायसेक्टिंग दिस सेगमेंट बी सी. आता हे प्रूव करण्यासाठी आपल्याला
ऑलरेडी हे दिलेलं आहे, पॅरलोग्राम दिलेलं आहे, ए बी सी डीचं पॅरलोग्राम. पॅरलोग्राम म्हणजे काय, त्याचे अपोजिट साईड्स इक्वल असणार आहे, म्हणजे ए बी आणि डी सी इक्वल असणार आहे, नंतर बी सी आणि ए डी हे देखील इक्वल असणार आहे. त्यामध्ये आपल्याला उपयोग कशाचा आहे, ए बी आणि डी सीचा. तर जेव्हा ए बी आणि डी सी इक्वल असतील, त्याचबरोबर ए बी आणि बी ई हे दोन इक्वल दिलेले आहेत, म्हणजेच डी सी आणि बी ई हे इक्वल आहेत. त्यानंतर आपल्याला जर एफ हा सेंटर पॉईंट दाखवायचा असेल, म्हणजेच काय सेंटर पॉईंट दाखवायचं, म्हणजेच काय बी एफ आणि एफ सी हे दोन सेगमेंट इक्वल दाखवावे लागतील. तर आपण त्यामुळे ऑटोमॅटिकली आपण म्हणू शकतो की एफ हा बी सीचा सेंटर पॉईंट आहे. म्हणजेच काय, आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, एफ हा बी सीचा सेंटर पॉईंट हे दाखवायचं आहे. त्यासाठी आपल्याला बी एफ आणि एफ सी ह्या दोन सेगमेंट इक्वल आहे हे प्रूव्ह करावं लागणार. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी ह्या दोन सेगमेंट कशाचा पार्ट आहे, तर बी एफ ह्या ट्रायंगलचा पार्ट आहे आणि एफ सी ह्या ट्रायंगलचा पार्ट आहे. कुठला ट्रायंगल, डी सी एफ चा पार्ट आहे एफ सी आणि बी ई एफ चा पार्ट आहे बी एफ. जर आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले, तर आपल्याला एक रूल आहे की करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर इक्वल. बरोबर आहे ना, कॉन्ग्रुएंट असतात ते पण करस्पॉन्डिंग पार्ट्स. त्यानुसार आपण सी एफ आणि बी एफ इक्वल दाखवू शकू, आणि जर ते इक्वल असतील तर एफ हा सेंटर पॉईंट असणार, म्हणजे आपण ऑटोमॅटिकली हे आपण रिक्वायर्ड प्रूफ करू शकू. तर तुमच्या लक्षात आलं असेल काय करायचं, आपल्याला पॅरलोग्रामचं थेरम, पॅरलोग्रामची प्रॉपर्टी यूज करायची आणि दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. तर सुरुवातीला आपण गिवन काय काय ते व्यवस्थित लिहून घेऊया. तर सुरुवातीला आपण गिवन काय ते लिहून घेतलेलं आहे, ए बी सी डी हा क्वाड्रिलेटरल पॅरलोग्राम दिलेला आहे. त्यानंतर ए बी इज इक्वल टू बी दिलेलं आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लाईन ई डी बायसेक्ट सेगमेंट बी सी ॲट पॉईंट एफ, म्हणजेच काय बी एफ इज इक्वल टू सी एफ हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर आपण सोल्युशन स्टार्ट करू. तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे, कन्सिडर दिस पॅरलोग्राम. बरोबर आहे ना, नाऊ कन्सिडर दिस क्वाड्रिलेटरल ए बी सी डी विच इज पॅरलोग्राम. बरोबर आहे, हा दिलेला आहे आपल्याला पॅरलेलोग्राम, हे काय आपल्याला गिवन आहे. त्यामुळे काय असणार आहे, देअर फोर ए बी इज इक्वल टू डी सी. याला रिझन काय, अपोजिट साईड्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल. अपोजिट साईड्स, आता हे रिझन ए बी इज इक्वल टू डी सी, याला आपण इक्वेशन नंबर वन देऊया. इक्वेशन नंबर वन, ए बी इज इक्वल टू डी सी. आता ए बी इज इक्वल टू डी सी भेटल्यानंतर आता दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे. कुठले डी सी एफ आणि ई बी एफ हे दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे. ते दोन ट्रायंगल आपण सेपरेट काढूया खाली. आता हे दोन ट्रायंगल आपण सेपरेट काढलेले आहेत, कुठला डी सी एफ आणि ई बी एफ हे दोन ट्रायंगल या ठिकाणी आधीची जी फिगर आहे आपली, ह्या फिगरमधलेच हे दोन ट्रायंगल आपण खाली काढलेले, सेपरेट काढलेले. आपल्याला आता काय करायचं आहे, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. पण आपल्याला गिवन यामध्ये आपण सुरुवातीला काय प्रूव्ह केलेलं आहे, ए बी इज इक्वल टू डी सी, हे आपण अपोजिट साईड पॅरलमच्या अपोजिट साईड्स इक्वल असतात त्यावरून आपण प्रूव्ह केलेलं आहे. आणि परंतु त्याचबरोबर आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, ए बी आणि बी ई हे इक्वल आहेत. कुठले, हा बी ई आणि त्यानंतर पॅरलमची एक साईड ए बी इक्वल आहे आणि ए बी इज इक्वल टू डी सी. त्यामुळे आपण लिहू शकतो हिअर ए बी इज इक्वल टू डी सी, हे आपण काय केलेलं आहे फ्रॉम इक्वेशन वन अँड ए बी इज इक्वल टू बी ई हे काय गिवन आहे. आता हे दोघांचं जर कन्सिडर केलं तर ए बी लेफ्ट साईड इक्वल आहे म्हणून राईट साईड देखील इक्वल असेल पाहिजे. देअरफोर डी सी इज इक्वल टू बी ई, आलं लक्षात, फ्रॉम इक्वेशन वन अँड गिवन. या ठिकाणी आपण लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन वन अँड गिवन. याला रिझन हे लिहू शकतो आपण, म्हणजे डी सी इज इक्वल टू बी ई आपल्याला भेटलं ह्या दोन ट्रायंगलमध्ये. म्हणजेच काय, हा डी सी जो आहे ही सेगमेंट आणि बी ई म्हणजे ही सेगमेंट हे इक्वल आलेले आहेत. आता त्याच्यानंतर अजून एक कन्सिडर करा आपण की हा जो अँगल आहे हा अँगल एफ अँगल म्हणजे ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात हा अपोजिट अँगल आहे. तुम्ही जर ही फिगर पाहिली या फिगरमध्ये हे काय दोन सेगमेंट बी सी आणि डी ई यांचं इंटरसेक्टिंग पॉईंट एफ आहे, म्हणजे हे जे दोन अँगल आहेत हे दोन अँगल काय असणार आहेत इक्वल असणार, कारण की ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो अँगल डी एफ सी इज इक्वल टू इज कॉन्ग्रंट टू अँगल
या ठिकाणी कॉन्ग्रंट कशाला येणार आहे, ई एफ बी, ई एफ बी याला रीजन काय, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स। आता आपल्याला ट्रायंगल मधल्या ही एक साइड इक्वल मिळालेली आहे, बी आणि डी सी इक्वल मिळाली, त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल इक्वल मिळालेला आहे। आपल्याला तीन थिंग्स आपल्याला इक्वल पाहिजे ट्रायंगलच्या, बरोबर आहे ना, तरच आपण दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे असं दाखवू शकतो। म्हणजे त्याला टेस्ट कुठल्या कुठल्या आहे, साइड अँगल साइड ही एक टेस्ट आहे, किंवा अँगल साइड अँगल ही टेस्ट आहे, किंवा साइड 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 ही एक टेस्ट आहे, किंवा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याला हायपोटेन्यूस साइड ही एक टेस्ट आहे, पण ही राईट अँगलसाठी, कशासाठी आहे, 90 डिग्रीसाठी। तर ह्या तीन टेस्टपैकी आपल्याला कुठली टेस्ट आपल्याला सुटेबल होऊ शकते, कारण आपल्याकडं एक साइड मिळालेली आहे, एक अँगल मिळालेला आहे, मग आपल्याला एकतर एक साइड पाहिजे किंवा अँगल पाहिजे। तर आपल्याला अँगल मिळू शकतो, कुठला अँगल मिळू शकतो ते आपल्याला बघायचं आहे। तर कुठला अँगल मिळू शकतो आपल्याला, या फिगरमध्ये पाहतो मी, ही जी ओरिजिनल फिगर आहे त्यामध्ये हे दोन ए बी आणि डी सी हे पॅरलल आहेत, कारण की हा पॅरलोग्राम दिलेला आहे। आणि जर बी सी ही जर आपण ट्रान्सवर्सल पकडली, म्हणजे डी सी आणि ए बी याला जर बी सी ट्रान्सफर पकडली, तर हा जो अँगल आहे हा बी अँगल आणि हा इकडचा अँगल आउटसाईड, तर हा सी अँगल आणि इकडचा बी अँगल हे इक्वल असणार आहेत, कारण की ते ट्रान्सफर्सलच्या अपोजिट साईडला आहे आणि दोन पॅरलांच्या आतमध्ये, म्हणजे इंटेरियर अपोजिट अँगल्स आहेत। कुठले अँगल येते, इंटेरियर अपोजिट अँगल्स, आणि इंटेरियर अपोजिट अँगल्स हे इक्वल असतात जर दोन पॅरलल लाईनला एक ट्रान्सफरने इंटरसेक्ट केलं तर। तुम्हाला पॅरलल लाईनचा थेरम लक्षात आला असेल, आठवलं असं की पॅरलल लाईनच्या थेरममध्ये इंटेरियर अपोजिट अँगल्स आर इक्वल। मग आपण हे दोन अँगल आलं लक्षात, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे, तो एक अँगल आपण या ठिकाणी लिहून घेऊ। म्हणजे आपल्याला तीन सेगमेंट मिळालेले, हा अँगल आणि ही साईड मिळालेली। मग साइड अँगल अँगल, साइड अँगल अँगल या थेरमनुसार हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील, तर आपण ते लिहू या ठिकाणी। आता या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे, दोन आपल्याला दोन पॅरलल लाईन कन्सिडर करायच्या, ए बी पॅरलल टू डी सी, कारण की पॅरलोग्राम दिलेला आपल्याला तो, म्हणजे दोन लाईन अपोजिट साईड्स ह्या पॅरलोग्राम, त्यामुळे अपोजिट साईड्स ह्या एकमेकांना पॅरलल असणार आहे। आणि त्यानंतर बी सी जर आपण ट्रान्सवर्सल पकडली, तर आपल्याला अँगल ई बी एफ, म्हणजे अँगल कुठला, ई बी एफ हा अँगल आणि अँगल डी सी एफ हा अँगल इक्वल असणार आहे, कारण त्याला रिझन काय आहे, इंटिरियर अपोजिट अँगल्स। मग आपल्याला तीन थिंग्स मिळालेले आहेत आणि आपल्याला ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवता येतील। एक मिळालेलं आपल्याला डी सी इक्वल टू बी, ही कॉन्ग्रंट असणार आहे, डी सी ही डी सी आणि बी ई ही कॉन्ग्रंट आहे। त्यानंतर एक अँगल, अजून एक अँगल कॉन्ग्रंट आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, आणि तिसरा एक अँगल आपण प्रूव्ह केलेला आहे। देअरफोर आपण वी कॅन राईट ट्रायंगल ई बी एफ इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल डी सी एफ, आणि याला रिझन काय आहे, साइड अँगल अँगल टेस्ट, बरोबर आहे ना, साइड अँगल अँगल टेस्ट, साइड अँगल अँगल टेस्ट, या टेस्टनुसार दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे। आणि जेव्हा दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग पार्ट्स देखील कॉन्ग्रंट असतात। देअरफोर वी कॅन राईट हा पार्ट कुठला, सी एफ आणि बी एफ, देअरफोर सी एफ इज कॉन्ग्रंट टू बी एफ, याला रिझन काय, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर इक्वल, आर कॉन्ग्रंट, बरोबर आहे। मग आपल्याला मिळालेलं आहे सी एफ इज इक्वल टू बी एफ, आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की सी एफ आणि बी एफ जर इक्वल असतील तर आपण काय लिहू शकतो, देअरफोर देअरफोर एफ इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट बी सी। सी एफ इज इक्वल टू बी एफ म्हणजेच काय, एफ इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट बी सी, आणि त्याचाच अर्थ काय झाला, दॅट इज लाईन ई डी बाय सेक्ट सेगमेंट बी सी ॲट पॉईंट एफ। त्यामुळे आपण या ठिकाणी त्यामुळे लिहू शकतो दॅट इज, त्याचा अर्थ काय झाला, एफ इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट बी सी, म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, लाईन ई डी बाय सेक्ट सेगमेंट बी सी ॲट पॉईंट एफ, आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, ते आपण प्रूव्ह केलेलं आहे। तर लक्षात आलं असेल तुमचं, आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं त्या प्रूव्ह करण्यासाठी आपण सुरुवातीला पॅरलोग्रामचा प्रॉपर्टी यूज केलेला आहे, म्हणजे अपोजिट साईड्स ह्या पॅरलल असतात त्याचा यूज केलेला आहे, अपोजिट साईड्स इक्वल असतात त्याचा यूज केलेला आहे। त्यानंतर दोन ट्रायंगल आपण
कॉन्ग्रंट दाखवले आणि त्यानंतर करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट, त्यानुसार आपल्याला सी एफ आणि बी एफ हे इक्वल दाखवता आले. म्हणजे अर्थ एफ हा सेंटर पॉइंट आहे, याचा अर्थ डी ई हा बायसेक्ट करतो बी सी ला ॲट पॉइंट एफ, हे आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.